शंभर गाव शंभर बातम्या या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे। पण सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत एक मोठी बातमी आहे अमरावतीतून। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद झाला। धार्मिक स्थळाजवळ फटाके फोडण्यावरून हा वाद झालेला आहे आणि यानंतर दोन्ही गटांकडून दगडफेक देखील करण्यात आलेली आहे आणि यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आली आहे। या घटनेनंतर परतवाडा शहरात तणावाची स्थिती आहे। तर पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला असून या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणी एका गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली असून 10 ते 12 जणांचा शोध सध्या सुरू आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, दोन गटात ही दगडफेक झाली असल्याचं कळतंय, नेमकं कारण काय, आरोपींना पकडण्यात यश आले का? हो, निश्चितच। खरं तर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा आणि अचलपूर शहर जे आहे ते संवेदनशील शहर समज जाते। काही दिवसांपूर्वीच याच शहरात आपल्याला माहित आहे की हाणामारी झाली होती दोन गटामध्ये आणि त्यावरून त्या ठिकाणी कर्फ्यू सुद्धा लागलेला होता। त्यानंतर आता दिवाळीच्या दिवशी सुद्धा फटाके धार्मिक स्थळाजवळ फटाके फोडण्याच्या वादावरून त्या ठिकाणी राडा झालेला आहे दोन गटांमध्ये आणि त्यामुळं पोलीस तातडीने त्या ठिकाणी हजर झाले। पोलिसांनी 3 लोकांना आतापर्यंत अटक केलेली आहे आणि 8 ते 10 लोकांचा अजूनही शोध सुरू आहे। पोलिसांनी परतवाड्यामध्ये बंदोबस्त लावलेला आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। त्या ठिकाणी स्वतः पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, पोलीस ॲडिशनल अतिरिक्त पोलीस उपायुक्त व पोलीस अधीक्षक शशिकांत सातव हे या घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि कुठली अनुचित घटना घडू नये म्हणून त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि आणखी या प्रकरणातले जे आरोपी होते राडा करणार त्या आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। सध्या तुर्तास 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, मात्र आणखी 8 ते 10 आरोपी या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे। सध्या परतवाड्यामध्ये पोलीस बंदोबस्त लावल्यामुळे आता वातावरण तणावपूर्ण स्थिती असली तरी शांत आहे। बरं संजय, अपडेट्स घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर फटाके फोडण्यावरून दोन गटात ही दगडफेक झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अमरावतीमध्ये ही घटना घडलेली आहे। अमरावतीच्या परतवाडा शहरात सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे।